मलकापूर येथील अवैध वीज भट्ट्यांमुळे विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. ज्वलनानंतर नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड असे विषारी वायू किंवा सल्फर डायऑक्साइड याच्यासारखे विषारी वायू निर्माण होतात आणि ह्या विषारी वायू हे श्वसनाद्वारे मनुष्याच्या किंवा आपल्या श्वसनाच्या जाऊन आपल्या फुफ्फुसाला इजा करू शकतात. फुफ्फुसाला इजा करू शकतात म्हणजे त्यामुळे दम लागणे, दम लागल्यामुळे चक्कर येणे, आपण त्यामुळं काही अंतर चालू शकत नाही आणि हे असेच जर आजार कंटिन्यू जर राहिले, आपल्याला जर धूर तो कंटिन्यू जर जात राहिला तर त्याचे लॉंग टर्म आपल्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणजे त्यामुळे फुफ्फुसे निकामी होऊ शकतात, त्याच्यामुळं शरीराची पचनक्रियेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. धूर जर आपल्या डोळ्यात जर जात राहिला सततरित्या तर त्याच्यामुळं आपल्या डोळ्यांवरसुद्धा फार वाईट परिणाम होतात, म्हणजे आपल्याला दिसण्यामध्ये प्रॉब्लेम येतात, असे आजार उद्भवू शकतात. लहान मुलांसाठी तर ते धूर फारच घातक आहेत, कारण जर लहान मुलांना जर सुरुवात लहानपणापासूनच तो धूर जर जात राहिला तर त्यांना पुढील आयुष्यात फार त्रास होऊ शकतो. सुरू असलेल्या वीट पदाबाबत
माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशाने तपासणी ही सुरू आहे. तपासणी आणि जे नियमानुसार जे भरती धारक हे नियमानुसार कारवाई त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली जाईल.